निष्पक्षच स्पर्धा असायला काय प्रॉब्लेम आहे? कोण स्पर्धा म्हणे? नाही, वाद आहे ना हा पक्ष. वाद नाही, स्पर्धा आहे. स्पर्धा असली पाहिजे पक्षात. ज्या दिवशी निर्णय देईल त्या दिवशी एक व्हायचं, संपला विषय. निर्णय होत नाही तोपर्यंत लढत राहायचं, पळत राहायचं. त्याला का पाहू शिंदे जाणारच नाही. बिलकुल नाही, कदापि नाही, कधीच नाही. अरे शिंदेसेना आहे किती दिवसाची? 2-5 महिन्याची. नंतर कसली राहणार ती सेना? पण अशी एक चर्चा आहे की शिंदेसेनेकडून तुम्हाला यावं आग्रह आहे किंवा निमंत्रण आहे आणि तुम्ही लोकसभा लढवावी, ही तर चर्चा तर जोरात सुरू आहे. तुम्हाला कोणी शिंदेसेनेच्या काही माणसं सांगितलं का? असं म्हटलं तर मी त्याला उत्तर देईल. तुम्हाला कोणी काही सांगत असेल त्याला मी काय सांगू शकतो? एक गोष्टीचा अर्थ घ्यायचा म्हणजे जोपर्यंत उमेदवारीचा निर्णय होत नाही तोपर्यंत तुम्ही लोकसभेच्या स्पर्धेत कायम आहात. 100%. तुम्ही देश आणि राज्य पातळीवर भाजपला दंड थोपटताय, पण अशा स्थितीमध्ये त्यांचे सगळे उमेदवार म्हणजे 20 उमेदवारांची यादी त्यांनी जाहीर 4 दिवसापूर्वी केली आहे. अजून मात्र तुमचं तळ्यात मळ्यात आहे आणि तुमच्यातच कोण उमेदवार आहे याच्यात सुद्धा आता असं नाही आहे. उलटी शिवसेनेची यादी मान्य पक्षप्रमुख व्यवस्थित जाहीर करतात. काल अरविंद सावंतांची उमेदवारी जाहीर केली दक्षिण मुंबईमधून. 8-10 दिवसापूर्वी अमोल किर्तीकरांची उमेदवारी जाहीर झाली. त्याच्यानंतर ओमराजेंची उमेदवारी जाहीर झाली. त्याच्यानंतर अशा काही उमेदवारांच्या एक टेंटेटिव्ह त्यांना ते काही जाहीर काही जणांना टेंटेटिव्ह सांगितलेलं आहे की तुम्ही उमेदवार आहात म्हणून. तशा पद्धतीने ते कामाला लागलेले आहेत. अंबादास दया नावाची वारंवार चर्चा का हो, ही काही पहिली वेळ नाही की तुम्ही शिंदे गटात जाणार अशी चर्चा झाली सुरू आहे म्हणून. याआधी पण खूप टोकापर्यंत चर्चा झाली. कसं आहे आता ते आम्ही एकत्र होतोच ना, त्यामुळं एखाद्या वेळेस कोणी काही बोललं असेल बोलत असेल, त्यामुळं म्हणून काय चर्चेत जायचं असं तर पहिल्याच दिवशी करत. आता काय त्यांनी कधी प्रयत्न केले तुम्ही यावं म्हणून? ते त्यांना विचारा, मला कशा विचार. तुम्हाला फोन यायचे ना एकनाथ शिंदे? असं ऐकलंय. नाही नाही, कामाला मी लावतो फोन. त्याला काय, मी विरोधी पक्ष नेता राज्याचा, जनतेचं एखादं काही काम असेल तर मला त्यांना फोन लावा लागेल आणि त्यांना ते काम करून तुमचे फोन होत राहतात. नाही नाही, अशी कामं येतो कोणाला फोन? नाही नाही नाही, असं मी कधी लावत नाही फोन. हा फोन नाही नाही मान्य. बॉन्डवर जे काही मिळाले पक्षांना त्याच्यात शिवसेना पण आहे. ते लोकांना बरेच असं वाटतं की शिवसेना ती काय शिवसेना अगोदरची 2018 पासून तीच सगळी रक्कम आहे राष्ट्रीय पक्ष. हा राष्ट्रीय पक्ष म्हणून तर ते अनेकांना प्रश्न पडलाय की आता ही शिवसेना कोणाला म्हणजे कुणाच्या पदरात पडले ते इलेक्ट्रो बॉन्डचे? नाही नाही, इलेक्ट्रो बॉन्डचा मुद्दा जो आहे शिवसेनेच्या खात्यात आले असतील. ती रक्कम बघितली तर भाजप बीजेपीपेक्षा 0.1% पण खाली आहेत आणि ती ओपन आहे. भारतीय जनता पार्टीला जे खऱ्या अर्थानं बॉन्ड आलेले आहेत त्यातले बॉन्ड्स ज्या कंपन्यांची ED, इन्कम टॅक्स अशा इन्क्वायरी अशा कंपनीने दिलेली आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे एकीकडं तुम्ही त्यांना बंदूक लावायची, नंतर त्यांच्याहून पैसे वसूलायचे. नवीन खंडणी प्रकारचा प्रकार आहे हा भारतीय जनता पार्टीचा. 7,000 कोटी रुपयाच्या वर रक्कम आहे त्यांच्याकडे इलेक्ट्रो बॉन्डचे. 7,000 कोटीच्या वर देशाला कोण म्हणजे या जे जे देणार आहे श्रीमंत त्यांना काहीतरी अडकवायचं, ब्लॅकमेलिंग करायचं, हा खंडणीचाच प्रकार आहे ना. हा खंडणीचा प्रकार आहे. हे आमच्यावर काही आरोप करतात इथले काही लोक, तिनपाटच मानता येईल त्यांना, पण हे लोक आरोप करतात शिवसेनेवर, आदित्य साहेबावर. वाटतं हे काय आहे तुमचे? हे तर खंडणी आहे. ओपन ओपन खुलं कायद्याचं रूप देऊन खंडण्या वसूल करण्याचं भारतीय आंदोलनाचा प्रकार. 6,000 कोटी रक्कम कशाला मानतात? ती एकट्या भारतीय जनता पार्टीला, त्या ज्या कंपन्यांच्या चौकशा त्यांच्या. मराठवाड्यातल्या आणखी काही जागा तुम्ही काँग्रेसकडल्या मागून घेत आहे असं कळतंय, तर तुम्ही लढवणार आहात शिवसेना? मला असं वाटतं ज्या 4 जागा आहेत त्या तर आम्ही लढूच 100%. संभाजीनगर, परभणी, हिंगोली आणि धाराशिव ह्या 4 जागा आम्ही क्लिअर लढू. आमचे आता त्यातले 2 उमेदवार जाहीर झालेले आहेत, धाराशिव आणि परभणीचे. आता उद्या परवा माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा हिंगोलीचा दौरा असेल, त्यावेळेस मला असं वाटतं टेंटेटिव्ह हिंगोलीचा उमेदवार समोर येऊन जाईल. नांदेड आणि जालना तुम्ही मागताय अशी सुद्धा माहिती आहे. नांदेड नवीन समीकरणामध्ये असं झालं की जे अशोकराव चव्हाण होते ते काँग्रेस सोडल्यामुळं त्या ठिकाणी शिवसेनेची बऱ्यापैकी ताकद आहे. शिवसेनेचे 4 आमदार होते 10 वर्षापूर्वी तिथं,
सगळे युनिट शिवसेनेच्या संघटनात्मकदृष्ट्या चांगलं आहे, पण अशोकराव चव्हाण होते म्हणून आम्ही कधी, कारण ते आमच्या आघाडीत होते त्यामुळे आम्ही त्या जागेकडे कधी लक्ष दिलं नव्हतं. पण तो आता अशोकराव चव्हाण गेल्यानंतर मेजॉरिटीनं काँग्रेसचे पदाधिकारी अशोकराव चव्हाणांसोबत गेले आणि म्हणून तिथं आज काँग्रेसपेक्षा शिवसेनेची ताकद जास्त निर्माण झाली आहे. म्हणून ती सीट मागणं काही वावगं असं मला वाटत नाही. उद्या राहुल गांधींच्या यात्रेचा समोर मुंबईत होतो आहे, सभा सुद्धा आहे. हो जाणार सहभागी हो जाणार आहे. आता माननीय संजय राऊत साहेब नाशिकला वगैरे असताना या सगळ्या कार्यक्रमात राहुलजींच्या सहभागी झाले. धुळ्याला असो, नंदुरबारला असो, नाशिकला असो, सगळ्या शिवसैनिकांनी या भारत जोडो यात्रेचं स्वागत केलेलं आहे. मला वाटतं मुंबईमध्ये सुद्धा शिवसेना त्याचं स्वागत करेल आणि उद्धवजी ठाकरे साहेब उद्या जी सभा आहे राहुल गांधीची त्याच्यात सहभागी होतील. ठीक आहे, आचारसंहिता आज लागेल. हो हा लागू दे, त्याला काय तयार आहे का तयार, त्याच्यात काय लगे त्याला थोडी काही करून ठेवायचं आहे दाल लोडत. मी याला नियम कायदे पाळायचे ते नेहमीच आपल्याकडे चालू असतात, ते काही नियम कायदे सोडून थोडी आम्ही काम करतो. चर्चा सुरू झालेली आहे की तुम्ही नाराज आहात आणि सचिव पण त्याच्यामध्ये गटामध्ये प्रवेश करणार, कारण तुम्हाला खासदार किती जागा लढवायची आहे वगैरे विचार सध्या सुरू आणि तशाच काही घडामोडी पण घडल्या त्यामुळे चर्चांना खूपच उधाण आलंय. काय सत्य सांगा? मला असं वाटतं ह्या तुमच्या कपोल कल्पित बातम्या आहे. जसं आता आपण म्हणतो जे ना जे जे ना देखे कवी ते देखे रवी, आता तसं तुम्ही पत्रकार पाहू लागलेले आहेत. त्यामुळं अशा या चर्चा ज्या काय याला कोणताही अर्थ नाही. मी शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आणि उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करणारा शिवसैनिक आहे. अशा सीट मिळतील नाही तर न मिळतील, निवडून येणं किंवा न येणं या विषयाला प्राधान्य न देता संघटनेच्या विचाराला घेऊन काम करणं, त्याच्यावर चालणं असा विचार मानणारा मी शिवसैनिक आहे. हा एवढं ठीक आहे की संघटनेच्या प्रमुखाकडं हट्ट करण्याचा मला अधिकार आहे, मला आग्रह धरण्याचा अधिकार आहे. शेवटी ते जे निर्णय घेतील तो मान्य करणं हे सुद्धा माझं कर्तव्य आणि मला या सगळ्या गोष्टी संघटनेत होत आहेत. पक्षप्रमुख तेवढंच आमच्या म्हणण्याला महत्त्व देतात आणि आम्ही त्यांनी सांगितलेल्या आदेशाचं कर्तव्याचं तंतोतंत पालन करतो. त्यामुळं आपण ज्या अशा बातम्या इकडं तिकडे येत आहेत मला तर खरं तर या बदनामी करणाऱ्या बातम्या. मी एक सर्वसामान्य शिवसैनिक आहे, शिवसेनेमुळं मी आज या राज्यात जे प्रोटोकॉल आहे त्याच्यामध्ये संवैधानिक शिवसेनेत ज्या काही जबाबदारी त्यातला मी एकमेव आहे. आणि अशी एवढी मोठी जबाबदारी असताना मी नाराज होणं किंवा मी इकडं तिकडं जाणं या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं हवेतल्या गप्पा किंवा कपोलकल्पित कथा स्टोऱ्या आपण रंगवतात असं माझं स्पष्ट मात्र. तुम्ही आत्ताच म्हणालेत की हट्ट करण्याचा मला अधिकार आहे. तुम्ही हट्ट केला होता की नवा चेहरा द्या, तो नवा चेहरा न देता जुना चेहरा उमेदवार म्हणून देताय, म्हणून थोडस तुम्हाला वाईट वाटत नाही? मी तर मागच्या 10 वर्षापासून लोकसभेसाठी इच्छुक आहे, हे तर मी काही माझी इच्छेला पूर्ण ठेवलेली ही पक्षप्रमुखांना सुद्धा माहिती आहे. आणि म्हणून अजूनही कोणताही चेहरा साहेबांनी दिलेला नाही, निर्णय घ्यायला अजून बराच अवधी आहे. मी इच्छा व्यक्त केलेली आहे, त्यामुळं साहेबांनी जुना चेहरा किंवा नवा चेहरा असं कोणताच निर्णय घेतलेला नाही. पण आतापर्यंत जे जे शिवसेनेतून म्हणजे ठाकरे गटातून शिवसेनेत गेले तो प्रत्येक जण हेच म्हणतो की मला काय जायचं नाही, मात्र त्याचा शेवट जे जे गेले त्यांचा जाण्यातच असतो. मला वाटतं माझ्यात आणि त्यांच्यात फरक असेल. माझं काही, मी सर्वसामान्य माणूस आहे, तुम्ही बघा माझ्या घरात आहे, इथं एक साध्या घरात मी राहतो, माझ्या काही खूप प्रॉपर्टी नाही जेव्हा माझ्या ह्याईन पर्यंत त्याईन पर्यंत व्हायचं आहे. तर मला काही अशा भीती नाही, मी रोज बिंदास झोपतो, बिंदास म्हणणं मांडतो, या सगळ्या गोष्टी बिनदिक्कतपणे कोणती भीतीनं वाटतं मी करत आलो. 3 दिवसापूर्वी इथं भूमिपूजन करण्यात आलं, म्हणजे कार्यालयाचं स्तंभपूजन करण्यात आलं होतं, त्यावेळेस तुम्हाला कल्पनाही नव्हती असं तुम्ही सांगितलं. मग हे याच्यावरून काय? मला कल्पना नव्हती, बिलकुल नव्हती, हे तर सुस्पष्ट आहे.
जे कार्यालयाचं भूमिपूजन झालं, जर प्रचाराचं असेल तर मी इथला जबाबदार पदाधिकारी असं अंबानगर जिल्ह्याकडे दोन जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतो, राज्याचा विरोधी पक्षनेता आहे, पण मला कल्पना नव्हती, हे स्पष्ट आहे आणि हे मी मान्य पक्षप्रमुखांच्या कानावर सुद्धा ह्या विषयावर नाराज आहात आणि तुम्हाला उमेदवारी पाहिजे म्हणून तुम्ही आग्रह धरता, हे दोन गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत सध्याच्या उमेदवारीसाठी आग्रह हा नसतो, इच्छा व्यक्त करणं एवढंच असतं, पण काही भूमिका तर पक्षनेतृत्वाच्या कानी गेल्याच पाहिजे ना. एकच बाजू जर चालत असेल आणि एकांगीपणाने इथं कोणी वागत असेल तर मला असं वाटतं या गोष्टीची दखल पक्षांनी पक्षप्रमुखांनी घेतली पाहिजे असं माझं मत आहे. आणि मी ह्या सगळ्या गोष्टी घातलेल्या मानतो, त्या गोष्टी फार काही बाहेर बोलण्याची गरज नाही. माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यथावकाश या सगळ्या बाबतीत योग्य तो निर्णय घेतील आणि मी त्यांच्या आदेशाला बांधील असलेल्या सैनिक यावर तुम्हाला स्पष्ट सांगतो. मुंबईत आम्ही मुंबईने आत्ताच आलो, कोणतीही बैठक आज नाही. आज साहेबांचं मला वाटतं मुंबईतच दौरा आहे आणि बैठका करण्याची गरज नाही. साहेबांच्या सातत्यानं संपर्कात आम्ही असतो, साहेब आमच्या संपर्कात असतात, आम्ही साहेबांच्या संपर्कात असतो. आणि कोण भूकंप वगैरे म्हणत असेल मला असं वाटतं त्यांनाच विचारा, भूकंप काय अंबाजाने काय भूकंप आहे की नाही, अंबाजाने सामान्य शिवसंख्या त्याच्यामुळे काय भूकंप गेला जायचंय कुठं नाही बाबा असं कुठं काय गोष्टी म्हणजे या सगळ्या गोष्टी जुटे एवढं तुम्हाला स्पष्ट सांगू संपलं. चंद्रकांत खैरे तुम्हाला डावलण्याचा प्रयत्न करतात असं वाटतं का अशा काही गोष्टी? हो नेहमीच करतात, त्याला काय आजच काय नेहमीच करतात. निवडणुकीला समोर जात असताना तुमच्यासारखा मोठा नेता जो विरोधी पक्षनेता आहे त्यांना डावलत राहणं म्हणजे हे पक्षाचं नुकसान करण्यासारखं वाटत नाही? मी काय खैरे साहेबांकडे पण थोडी पक्षाचं काम करतो, मी उद्धवजी ठाकरे साहेबांकडे पण पक्षाचं काम करतो, त्यामुळे ते काय म्हणतात आणि काय करतात त्याच्याशी मला काय घेणं. अजूनही तुम्हाला अपेक्षा आहे की तुम्हाला उमेदवारी मिळेल? माझी मागणी नोंदवलेली आहे, शेवटी मिळवून ना मिळव. पण सर्वे पण जर दाखवेंना मिळालीच उमेदवारी तर मग पक्ष म्हणून तुम्ही काम करणार कारण ते सारखेच डावलतात, खैरेंना मिळालीच तर. मी सांगितलं मी पक्षाचा बांधील सैनिक आहे, मागच्या दोन टर्म इच्छा व्यक्त केली असताना मी निवडणूक प्रमुख होतो, मला तिकीट नाही भेटलं तरी हे तुम्हाला सांगतो. त्यामुळं पक्षाच्या विषयी माझ्या मनात काही संभ्रम निर्माण होऊच शकत नाही. खैरेंचं नाही, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जो उमेदवार असेल त्याच. चंद्रकांत खैरेंना उमेदवारी दिली पक्षाचं काही नुकसान होईल असं वाटतंय का? मला असं वाटतं पक्षनेतृत्व सगळ्या गोष्टीचा व्यापक विचार करत असतो, जो तो ज्या ज्या उंचीवर उभा असतो तेवढाच विचार करतो. मी आता इथं खाली उभा आहे तर मी एवढाच विचार करेल, वरती वरचा माणूस वरचा विचार. जिल्ह्याचा आवाका तुम्हाला आहे आणि उमेदवाराबद्दल तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे पुन्हा त्यांना जर उमेदवारी दिली तर काही प्रमाणात नुकसान होऊ शकतं का? हे पण शेवटी आमच्या शिवसैनिकाची जबाबदारी असेल, सगळ्या पक्षनेत्यांनी दिलेल्या आदेशाचं पूर्णपणे अंमलबजावणी करणं ही आमची जबाबदारी असेल, त्यातला मी सुद्धा एक जबाबदार पदाधिकारी. तुमच्या थोडक्यात म्हणण्यातून असं यायला लागले की चंद्रकांत खैरे उमेदवारी दिली तर नुकसान होऊ शकतं असं कुठं म्हटलं? मी काय म्हटलं? सगळ्यांनी कोणीही दिला तर खूप फायदा होत असतो, अशातलं थोडी उद्या मी दिलं तरी काही नुकसान होत असतं, खैरे साहेब दिलं तर होत असतं, परंतु शेवटी ती संघटनेची जबाबदारी असते या सगळ्या गोष्टीला कशा पद्धतीनं सामोरं जायचं. असं थोडी लगे मीच एकटा चांगला आणि ते वाईट असं माझं मुळीच म्हणणं नाही, तेही चांगले आहेत. माझा नेहमी ते नेते आमचे असंच म्हणत. गेली निवडणूक पण तुम्ही हरवली त्यांना म्हणून ते पडले असं त्यांचं म्हणणं आहे. आता म्हणून नका म्हणजे याचा अर्थ काय समजायचं या वाक्याचा? या वाक्याचा अर्थ काय समजायचं? नाही ते असे आरोप करत असतात, त्यांच्या आरोपाला काही तथ्य नसतं, त्यांचा एक स्वभाव आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही त्यांच्या तोंडून काहीतरी वधवून घेता. त्यांचा हा वाद सतत राहतोच आहे, वाद थोडे पक्षात स्पर्धा असायला काय प्रॉब्लेम आहे? वाद आहे ना, वाद नाही स्पर्धा आहे, स्पर्धा असली पाहिजे पक्षात. ज्या दिवशी निर्णय देईल त्या दिवशी एक व्हायचं संपला विषय, निर्णय होत नाही तो पण लढत राहायचं पळत राहायचं.